फळांचा राजा हापूसची. हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता आहे. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. फळांचा राजा हापूस, या आंब्याची चव चाखली नाही असा माणूस क्वचितच असेल, पण यंदा ही चव चाखण्याकरता साधारणपणे मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण यंदा आंब्याकरता लागणारी थंडी हवी तशी पडलेली नाही, त्यामुळं आंब्याचं आगमन लांबणार आहे. अवकाळी पावसामुळे आलेल्या पालवीनंही आंब्याचा सीझन लांबणार असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. आंबा हा मोहर येण्यासाठी साधारणतः 16 डिग्री सेल्सिअसच्या जवळपासचं तापमान जे आहे ते आपल्याला आवश्यक असतं. आणि आज जर आपण आसपासच्या परिस्थितीचं जर पाहत असणार तर अजूनही आपल्याकडे पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. त्याचबरोबर तुम्ही एक 8-10 दिवसापूर्वी, 10-12 दिवसापूर्वी म्हणजे दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे पाऊस पण झालेला आहे, आणि त्या पावसाच्या वेळेस नवीन पालवी देखील फुटलेली आहे. त्यामुळे आज सर्वसाधारणाच्या परिस्थिती आपल्याला दिसते ना, काजूवर आणि आंब्यात दोघंही पिकांवरती आज आपल्याला मोहर आलेला दिसत नाही. आंब्याचं आगमन लांबणार असलं तरी यंदा युरोपची दारं खोलण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी फळमाशीचं कारण देत आरोग्याला धोका निर्माण होईल म्हणून युरोपात आंब्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र युरोपीय देशांचं पथक नुकतंच भारतात येऊन गेलं. त्यांनी भारतातल्या हापूस निर्यात केंद्राची कामाच्या पल्लवी झाल्यात. ह्या वर्षीचा जो आंब्याचा सीझन आहे तो मुळात आत्ता जो पाऊस झाला त्यामुळे आंब्याचा सीझन लेट आहे. त्यामुळे आंबा एकाच वेळेला सगळा आंबा होईल आणि आंबा जो एक्सपोर्ट होईल त्यावेळेला युरोपच्या मार्केटला जर त्याची जर डिमांड वाढली तर आंब्या बागायतदारांना नक्कीच फायदा आहे. परंतु जर आंब्याची डिमांड जर वाढली नाही युरोपियन कंट्रीजकडनं तर मात्र आंबा बागायतदारांना जोराचा फटका बसणे शक्यता आहे. कोकणचा राजा हा निर्यातीकरता प्रसिद्ध आहे, पण गेल्या वर्षी चुकीच्या नियोजनामुळे माशी शिंकली, त्याचा आंबा बागायतदारांना फटका बसला. पण यंदा युरोपचं पथक अनुकूल असल्यामुळे परदेश वारीसाठी आंब्याचं पान ठेवायला काही हरकत नाही. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.